नमस्कार, मी प्रकाश कनका आता सध्या उभा आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ पासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विटा गावापासून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रावरती। जून जुलैमध्ये यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याचे चित्र या वाहत्या गोदावरी नदीच्या पात्रावरून दिसत आहे। समाधानकारक पाऊस पडले असल्याने शेतकरी वर्गामध्ये पण समाधान व्यक्त केल्याचे दिसत आहे। लोकाधिकार न्यूज, विटा, सोनपेठ।